ओम नमो नारायणाय। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं। आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी घर बांधावं आणि आपल्या कुटुंबाला त्या घरामध्ये आश्रय मिळावा, ते घर आपल्या स्वतःच्या मालकीचं असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। त्या दृष्टीने आपण प्रयत्न देखील करत असतो, धन कमावत असतो, पैसा कमावत असतो, मात्र प्रत्येक वेळी आपलं हे घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईलच किंवा पूर्ण होतच असं मात्र नाही, त्यामध्ये अनेक अडथळे येतात। मित्रांनो, जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा आपल्या नशिबामध्ये जर गृहयोग नसेल, म्हणजेच घराचा जर योग नसेल, तर अशा वेळी अनेक अडथळे येतात आणि आपलं घराचं स्वप्न हे अपूर्ण राहतं। आपल्या प्रत्येकाला आपलं स्वतःचं घर असावं असं जर वाटत असेल, तर आम्ही या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगत आहोत, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा संयोग करून हा उपाय आम्ही या ठिकाणी सांगत आहोत। हा उपाय जर आपण केलात तर आपल्याला देखील आपलं स्वतःचं घर हे बांधता येईल, त्यामध्ये जर अडथळे येत असतील तर हे अडथळे दूर होतील। मित्रांनो, श्री गणेश म्हणजेच गजानन ही ज्ञानाची तर देवता आहेच, मात्र ज्यावेळी आपण नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करतो त्यावेळी देखील श्री गणेशाचीच प्रथम पूजा करावी लागते। आणि म्हणूनच या श्री गणेशाची जर आपण विशेष अशी उपासना केली तर आपलं वास्तूचं स्वप्न हे नक्की पूर्ण होऊ शकतं। आपल्याला ज्यावेळी आपली वास्तू बांधण्यासाठी नवीन जागा मिळवायची आहे, त्यावेळी आपण संकल्पपूर्वक गणपतीच्या 21 संकष्ट्या कराव्यात, किंवा आपण 21 मंगळवार देखील एक भुक्त उपवास धरू शकतो। मित्रांनो, आपण एकतर 21 संकष्ट्या धरा किंवा 21 मंगळवार एक भुक्त उपवास धरा। प्रत्येक मंगळवारी गणपतीला, श्री गणेशाला एक जास्वंदाचं फूल वाहत जा। ज्यावेळी आपण देवपूजा करतो त्यावेळी हे जास्वंदाचं फूल श्री गणेशाला अर्पण करत चला। प्रत्येक मंगळवारी हे फूल आपण अर्पण करावं। हे फूल अर्पण केल्यानंतर त्यासोबतच 21 दुर्वा देखील आपण गणपतीला वाहाव्यात। आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपतीला दुर्वा किती प्रिय असतात, आणि म्हणूनच 21 दुर्वा आपण अगदी मनोभावे या गणपती देवाला वाहाव्यात। दररोज आपण गणपतीचं अथर्व शीर्षाचं पठण करावं। मित्रांनो, अथर्व शीर्षाचं पठण केल्याने श्री गणेशापासून जी आपल्याला फळं मिळणार आहेत ती खूप लवकर मिळतात असं शास्त्र सांगतं। रोज आपण एक मंत्र आहे तो किमान 108 वेळा जपावा। मंत्र आहे श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन। मित्रांनो, माळ घेऊन 108 वेळा हा मंत्र आपण जप करावा। तसंच दिवसभरामध्ये येता जाता ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्यावेळी आपण या मंत्राचं पठण करावं। मित्रांनो, असे हे साधे आणि सोपे उपाय आहेत। हे जर आपण केले, आपल्या कुटुंबाने जर हे उपाय केले, तर अगदी 1.5 ते 2 महिन्यांमध्ये तुम्हाला दिसेल की फरक जाणवू लागलाय। तुम्ही तुमचं घर बांधण्याच्या दिशेने तुमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, तुम्हाला यश मिळू लागलेलं आहे। मित्रांनो, अगदी काही दिवसातच तुमचं घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल। तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमचं स्वतःचं घर निर्माण होईल। जे घर बांधू लागलेत मात्र अनेक अडचणी येत आहेत, त्या अडचणी देखील सुटतील। मित्रांनो, हे उपाय करून पहा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या ओनली मराठी या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रविषयक अचूक मार्गदर्शन करणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते देखील नक्की दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी आम्ही अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज पोस्ट करू त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणाय।